अंतरवाली सराटी मध्ये मनोज जरांगे पाटील आणि धर्मगुरूंची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीनंतर आपल्या सोबत बोलण्यासाठी जरांगे पाटील आहेत। नेमके या बैठकीमध्ये काय घडलं आणि कुठल्या विषयावर चर्चा झाली हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। दादा, काय नेमके शिक्कामोर्तब या बैठकीमध्ये झालेला आहे? हे एक दीड महिन्यापासून ही सुरुवात होती, परंतु मला मिळालेली माहिती जुळूनच देत नव्हती। आमचं हेच काढायचं, आम्ही जुळीत आणलं की हेच काढायचं, काहीतरी होत होतं। कारण मी पहिल्यापासून सांगायचो की एका जातीवरती कोणी जिंकू शकत नाही या राज्यात, ते राजकारण विषयच वेगळा आहे, याला आधार लागतो एकमेकाचा। म्हणून दलित मुस्लिम मराठा हे फॉर्म्युला होतंच नव्हतं, म्हणून हे तयारी राजकारणात मला करणं गरजेचं होती। कारण माझ्या समाजाला जर मला आनंदी ठेवायचं असलं, माझ्या समाजाला मला दारिद्र्यापासून लांब न्यायचं असलं, त्यांच्या पोराला मोठं करायचं असलं, त्यांना नोकऱ्या द्यायच्या असल्या, त्यांना शिक्षण द्यायचं असलं, त्यांनी केलेले काबाड कष्ट रात्रंदिवस त्याचा चीज करायचं असलं, तर मला त्यांना आरक्षण देणं गरजेचं आहे, देणारं लोकांना बनवणं गरजेचं आहे। कारण माझा समाज रात्रंदिवस खूप कष्ट करतो आणि स्वप्न भरतो, मग बघतो माझी मुलगी अधिकारी होईल, मुलगा अधिकारी होईल, आणि आरक्षणापायी 1% होकायचा। माझाच बाप, मायबाप, समाज हा ही जनता, शेतकरी यांच्या मालाला भाव नाही, कर्ज माफी नाही, त्यांना पाणी नाही, नीट लाईट नाही, हे जे त्यांच्या समस्या, हे जर आपल्याला घालवायचे असल्या, गोरगरीब ओबीसी, मायक्रो ओबीसी, धनगर बांधव यांच्या सोडवायचे असतील, तर आपण मात्र एकत्र आलं पाहिजे। ही माझी खूप दिवसाची तळमळ होती आणि आज माझा मराठा समाज घराघरात आता खुश आहे। आता मात्र मराठ्यांमध्ये जीवस चढला, आता जास्तीच बळ मिळालं त्यांना की आपलं पोरग जे इतके दिवस लढत होतं, मी ज्या समाजाला मायबाप म्हणलं, त्यांचा पोरग म्हणून मी लढतो, त्यांना आता खात्री पडली की हे विचित्र आहे, हे न जुळणारं 70 वर्षातलं गणित जुळू शकतो म्हणल्यावर हो सगळे शिट निवडून आणू शकतो। आम्हाला अगोदर आमच्यात गैरसमज करणार होते। ATV9च्या माध्यमातून मी जाहीरपणा सांगतो की मराठ्याचे 3 उभा राहिले, 4 उभा राहिले, मग मध्ये वाढ होईल आणि मग काय ते दुसरीत निवडून येते, आता नको, आता आमचंच मतदान इतकं आहे, त्याच्यात मुस्लिम दलितांची भर पडली, आता तर शिटच पडत नाहीत आमचे। मग मराठे बी कन्फ्यूज केले असते त्यांनी त्या सोशल मीडियातून, हे 3 झाले, इकडं मतदान होईल, तिकडं मतदान होईल, ते निवडून, आता मराठीमध्ये तुला काय लिहिली छदली, आता आम्हाला कळतं आहे काय होणार आहे, त्याच्यामुळं आता विजय मराठ्यांना समोर दिसतो, त्यामुळं मराठी एक शिक्का चालणार आजपासून। आजपासून आता वेगळं परिवर्तन सुरू झालं, इथून मग थोडी धाकमुक होती, हे खरं आहे की आता कसं 2-2 उभा राहिले, तर आपले 3-3 उभा राहिले, कसा निवडून येणार, आता मराठा एक शिक्का चालणार, कारण जिथं आम्ही उमेदवार दिला तिथं मराठा एक शिक्का चालणार, आता तिथंच मुस्लिम चालणार आहे, तिथंच दलित चालणार, जिथं मुस्लिम दिला तिथं मराठा आणि दलित चालणार आहे, जिथं दलित दिला तिथं मराठा आणि मुस्लिम चालणार आहे, आता ही खात्री पडली ना, त्यामुळे सगळ्या जातीचे लोक 100% मतदानाला चालणार आहेत। आता ते बाकीचेच विचार नाही करणार आणि त्यांना आणून तर काय करावं, बार बार त्यांनाच निवडून आणलं आहे, अहो ज्या दारात आपल्याला किंमतच नाही, काय उपयोग आहे त्या दाराला म्हणून, ज्या पक्षाला नेत्याला आपण मोठं केलं त्यांच्यापाशी आपल्या जातीला किंमतच नाही, हिनवलं जातं, अपमान केलं जातं, आपल्या डोळ्या देखता खुन्नस देऊन आरक्षण दिलं, लई हीन वागणूक दिली मराठ्याला, तेव्हापासून मराठा कोणाकडेच राहिलं नाही, नको म्हणतो, पण त्याला शक्तीसुद्धा पाहिजे होती की हे लोक एकत्र येणं गरजेचं होतं आणि ते मी आणले। मला एक सांगा की कॉमन मिनिमम प्रोग्राम जो असतो या बैठकीचा, त्यामध्ये कुठल्या मुद्द्यावर तुमची सगळ्यांचं एकमत झालेलं आहे, कुठले मुद्दे असतील काय असतं? शेवटी मी तरी माझ्या वतीने ठेवलं, ते तर आम्ही जाहीर अधिकृत देणारच आहे तुम्हाला, आता 3 तारखेला देणार आहे, कारण 3 आम्ही मतदारसंघाने उमेदवार डिक्लेअर करणार आहे, 4 फॉर्म काढून घ्यायला बाकी सगळे मोकळे होते, त्यामुळे तो तर आम्ही अधिकृत देणारच, परंतु आमचं सगळ्यात महत्त्वाचं मी जे माझ्या वतीने सांगितलं की बाबा गोरगरीब आपल्याकडून सुखाचे दिवस बघतोय, त्याला जे रोजगार अपेक्षित आहे, जे शिक्षण अपेक्षित आहे, त्याला जे आरोग्य अपेक्षित आहे, जे शेतकऱ्याला न्याय पाहिजे तो जो अपेक्षित आहे, जे मुस्लिम दलित धनगर यांना जे अपेक्षित आहे, गोरगरीब मायक्रो ओबीसींना अपेक्षित आहे की या पोरांनी आम्हाला न्याय दिला पाहिजे, आता आमच्या ज्या मागण्या त्या पुऱ्या केल्या पाहिजेत। आणि मी तरी सरळ सांगताना सांगितलं, सरळ कागद आला ना तो प्रश्नच मार्गे काढायचा, चला माणूसच मोकळ्या हाताने मागे जाऊ द्यायचा, महिलांचा प्रश्न असो, विद्यार्थी विद्यार्थिनीचा प्रश्न असो, तो कोणत्या जातीचा असो, आपल्याला मतदान केलेलं नसलं तरी प्रश्न सोडायचे, आपण भेदाभेदच नाही करायचे, धर्मात ढवळाढवळ नाही करायचे, या पुऱ्या चर्चा झाल्या आणि त्यांना ते पटलं। आपल्याला काय करायचं आहे, गोरगरीब मोठा करायचा आहे, काय मिनिमम प्रोग्राम आणि फिलिंग काय याचा प्रोग्राम आला की लगेच मार्गे काढायचा, लगेच धनादन सया, माणसाचे प्रश्न माणसं श्रीमंतीकडे नेणं गरजेचं आहे दारिद्र्यात, त्यांना सुखाचे दिवस आणणं आपली जबाबदारी आणि ती आपण आणणार,
आणि माझ्या शब्दावरती दलित मुस्लिम मराठ्यांनी शेतकऱ्यांनी ओबीसींनी विश्वास ठेवावा. तुमचे सुखाचे दिवस आणील एवढ्या शब्दावर विश्वास ठेवा. आणि तुमची माझी ओळख नसली तरी हे मतदानाला तुटून पाडा. मला एक सांगा की आता किती मतदारसंघामध्ये लढणार आणि उमेदवार कोण असणार हे किती तारखेला जाहीर करणार तुम्ही? नाही, 3 तारखेला आम्ही ते जाहीर करू संध्याकाळपर्यंत, कारण 4 मग बाकीचा मोकळा विषय आहे. किती लढणार काय लढणार, पण आम्ही थोडेच लढणार. जिथं लढणार नाहीत तिथं आमच्या विचाराच्या माणसाला आम्ही आणणार, हेही आम्ही त्याच्यात ठरवलंय सुद्धा. पण आम्ही जेवढे दिले ते पुरे काढणार आहे. जरांगे पाटील राबवत असलेला दलित मुस्लिम आणि मराठा हा जो फॉर्म्युला आहे हा जर राज्यात यशस्वी झाला तर त्याचं अंमलबजावणी जी आहे ती तुम्ही पुढे न्याल का, म्हणजे देशभर न्याल का, किंवा इतर काही ठिकाणी त्याची अंमलबजावणी कराल का? हुंबलं झाले हो तुमची आता. आता कसं काय सक्सेस नाही होणार. एकटा मराठा असता तर मला बी लोड होता, एकट्यावर जिंकू शकत नाही. आता प्रॉब्लेम काय, 1,00,000 म्हणजे जवळपास 69 मतदारसंघात 1,20,000 45,000 मतदान आहे, म्हणजे 1,45,000 एकट्याच्या जीवावर आमच्या. आता तिथं दलित मुस्लिम आला, तिथं मुस्लिम काय ठिकाणी लय मोठा आहे, तिथं दलित मराठा आहे. शीट पडत कोणाला, कोणच्या कोणाला लीड तोडीन रे, तोडबर म्हणा तू कस तोडत होती. आमचा 2,00,000 पुढं आकडा चाललाय मतदारसंघात तिघाचा. आणि आमचे संघ छोट्या छोट्या जाती आहेत, त्यांचं मतदान आहे. आमचं तिघाचंच लीड लईल आमचा ली. आम्ही 1,00,000 खाली तर कुठंच नाहीत. जवळपास 143 मतदारसंघ असे आहेत की 1,00,000 खाली आम्ही नाहीत. हां, आम्हीच त्याच्यात मुसलमान कसा येडावाकडा धरला तरी 30,000 तास गेले, 1,30,000 दलित, 25,000 1,50,000 तर आम्हाला एकट्यालाच पड. आम्ही 1 का करणार त्यावेळेस, सीट निवडण्याला लागत आहे किती. कुणी 95,000 आले, कुणी 1,00,000 आले, कुणी लय झालं 1,05,000 आले, काही काही तर पुण्यासारख्या मुंबईत तिकडं तर 58,000 काही काही निवडून आले. आता पुण्यात तर आमचं 1,00,000 जास्त मतदान आहे. आता त्या दलित मुस्लिमाचे बरे. हां, फक्त एवढं सांगतो तेवढं लक्षात ठेवा, मराठे मुस्लिम आणि दलितांनी 1 मतदान करायचा, अजिबात कामावर राहायचं नाही त्या दिवशी. नोकऱ्यावाल्यांसुद्धा राजा टाकायचा, रिक्षावाले, ट्रॅक्टरवाले, कामगार, माथाडी कामगार, लोकांच्या कंपनीत कामान असणारे, वॉचमॅन असणाऱ्या गरीब मराठ्यांनी, एस टी ड्रायव्हर, अंगणवाडी सेविका, उमेदवाले, जेवढे काय असते शिक्षक, लय मोठे आहेत, डॉक्टर, वकील, व्यावसायिक, उद्योगपती, कॉन्ट्रॅक्टर, ह्या छोट्या व्यवसायवाले, मोठ्या व्यवसायवाले, दुकानदार, हाटलं, टापऱ्यावाले, याने 2-3 दिवस सगळं बंद ठेवायचं. एवढ्या वेळेस मराठ्यांची इज्जत सांभाळायची. तुम्ही पाडून ताकद दाखविली मराठ्यांनी, तुम्हाला सलूट या पट्ट्याचा. म्हणून तर जीव तोडून जीवाची बाजी लावून तुमच्यासाठी मराठ्यांसाठी लढतोय. तुम्ही शब्द पाळला नसता, पाडाच म्हणलं तरी तुम्ही पाडले, तेवढा शब्द वापरला होता. आता फक्त मराठ्यांचे विजय करून ताकद दाखवा, मराठ्यांचा अपमान होऊ देऊ नका, एवढीच माझी इच्छा. तुमचा अपमान न होऊ द्यायची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतली. तुम्हाला सुखाच्या दिवसांनी ही जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतली. त्यामुळं श्रीमंत मराठ्यापासून एकदम गरीब मराठ्यांनी शंका सोडायची. जिथं मुस्लिम असेल तिथं मतदान करायचं, जिथं दलित असेल तिथं मतदान करायचं. अजिबात संकोच ठेवायचा नाही, मी सांगितलं म्हणून करायचं. तुम्हाला ते नाही विचारलं तरी चालत, त्याने तुम्हाला किंमत नाही दिली तरी चालत, माझ्याकडे या तुम्ही डायरेक्ट. हेच मी मुस्लिमांना सुद्धा सांगतो, 1 मराठ्यांचं मतदान असेल तिथं करा. तुमचं आणि त्या उमेदवारात जर पटत नसलं तरीही तुम्ही तुमच्या जातीसाठी माझ्यासाठी करायचं. तुम्ही मतदान त्याचं तुमचं पटत नसलं तरी त्याला करा, त्याने काम नाही केलं डायरेक्ट माझ्याकडे. हेच दलितांना सांगतोय मी, तुमचं आणि त्यांचं जर पटत नसलं, आम्ही दिलेलं उमेदवाराचं नसलं पटत तरी चालू द्या, मी सांगतोय म्हणून तुम्ही बिनधास्त दलितांनी मतदान करायचं, तुमचे कामं घेऊन माझ्याकडे. शेतकऱ्यांनी सुद्धा तुमचं उमेदवाराचं कोणाचं पटत नसलं तरी 1 चाला. मायक्रो ओबीसी ओबीसींनाही सांगतो, लिंगायत समाजाला सांगतो, महानुभाव पंथांना सुद्धा सांगतो, वारकरी संप्रदायाला सुद्धा सांगतो की तुमचं कोणाची उमेदवाराची पटत नसेल तरी तुम्ही मतदान करायचं, तुम्ही कामं घेऊन माझ्याकडे यायचं. तो कसा करीत नाही, घोडेच लावतो त्याला. अशा प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी येणाऱ्या 3 राज्यातील मतदारसंघ आणि त्या ठिकाणी जे उमेदवार निवडणूक लढवणार आहे त्यांची घोषणा करणार असल्याचं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तोपिसा, नितेश महाजन, झी मीडिया, अंतरवाली, सराटी.